हॅलो, हाय, नमस्कार. मी नम्रता तळेकर, माय महानगर मानिनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग विषय घेऊन आली आहे, तो म्हणजे काजळ लावताना कोणत्या टिप्स फॉलो करायला पाहिजेत. हल्ली आपण बघतो की आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ब्रँडचे काजळ आपण घेतो खरे, पण ते आपल्याला लावता देखील येत असतात, पण हे लावत असताना कोणती काळजी घ्यावी किंवा कोणते टिप्स फॉलो करायचे हे आपल्याला माहिती नसतं. बहुतेक वेळा काय होतं, आपण कुठे फंक्शनला जात असतो तेव्हा आपण पटापट काजळ लावत असतो. हे लावल्याच्या नंतर आपल्याला घाम येतो आणि घामामुळे काजळ पसरतं. तसंच हे काजळ पसरल्यानंतर आपल्याला असं त्याचा त्रास होऊ लागतो आणि या काजळ विचित्र आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतं. अशावेळी कोणत्या टिप्स वापरायला पाहिजेत ह्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत. अशातच काजळ लावलं की आपलं सौंदर्य देखील छान दिसतं आणि जास्त मेकअप करण्याची आपल्याला गरज भासत नाही. पण काजळ कोणत्या ब्रँडचं वापरायचं आणि ते कशा प्रकारे लावायचं, तसंच काजळ लावताना आपल्याला घाम कितपत येतोय आणि घाम येत असेल तर त्यासाठी कोणते टिप्स फॉलो करायला पाहिजेत, या आता आपण जाणून घेऊया. तसंच जर का तुम्ही रोजच्या रोज काजळ लावत असाल तर या टिप्स तुमच्या कामाच्या आहेत. नक्की कोणत्या टिप्स आहेत या आता आपण जाणून घेऊया. काजळ लावण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून नीट कोरडा करावा. पाण्यामुळे डोळ्यामध्ये व आजूबाजूला ओलावा निर्माण होतो आणि तो भाग नीट पुसून घ्यावा. त्यानंतर काजळ लावल्यास मॅट फिनिशिंग लुक मिळतो आणि काजळ कमी पसरतं. जर तुमची त्वचा तेलकट आहे आणि डोळ्याच्या आसपासची तेलकट त्वचा स्वच्छ करायची असेल तर फेस पावडरचा वापर करा. बऱ्याचदा मुली काजळ हे वॉटर लाईनवर लावतात. अशातच काजळ वॉटर लाईन ऐवजी ते आपल्या लॅश लाईनवर, म्हणजेच तिथे आपल्याला पापण्या असतात, तिथे काजळ लावावे. काजळ पसरण्याचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे डोळ्यातील ओलावा आणि येणारा घाम. त्यामुळे जेव्हा तुम्ही काजळ लावून बाहेर पडाल तेव्हा डोळ्याखालील भाग एखाद्या कॉटनच्या कपड्याने डीप करत राहा, म्हणजेच घाम पुसता येईल. काजळ लावल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा काजळ लावा. असे केल्याने काजळ बराच वेळ राहील आणि डोळ्यांना आकर्षक लुक मिळेल. जर तुमचे डोळे छोटे असतील तर डोळ्यांच्या वॉटरलाईन खाली काजळ लावा, त्यामुळे डोळे मोठे दिसतील. तसेच डोळ्यांना सारखा हात लावू नका, यामुळे डोळ्यात पाणी येतं आणि काजळ बाहेर येत राहतं. अशामुळे चेहरा खराब होतो आणि काजळ दीर्घकाळ टिकत नाही. तर आता आपण पाहिलं की या टिप्सच्या मदतीने जर तुम्ही काजळ लावला तर तुमचं काजळ हे पसरणार नाही. उलट या टिप्सच्या मदतीने तुम्ही जर काजळ लावला तर तुम्ही आकर्षक दिसालच आणि तुम्हाला चिडचिडपणाही होणार नाही. तसंच वारंवार तुमचं काजळ जे पसरते ते देखील पसरणार नाही. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आणि या टिप्स तुम्हाला कितपत उपयोगी वाटल्या या आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या माय महानगर मानिनी.com ला व्हिजिट करा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा.